कोणती उमेदवार द्यायचे आणि मतदार संघ कोणता याबाबतची आज आम्ही भूमिका घेणार. काय असतं जे पूर्वी म्हणलो होतो मी त्याप्रमाणे जुनी मनच हे बघा ना चालू नका रे हे कॅमेरेवाले त्यांना कॅमेऱ्याचं दाखवायला लागल ना. तुम्ही काय कारण त्यासाठी तुमच्यासाठी माईक लावलाय. शेवटी मी पूर्वी म्हणलोच होतो एक जुनी मनच थोडं करायचं पण नेटकं नीटकं करायचं नीट नेटकं करायचं थोडंच करायचं पण नुसतं कसारा सांगवायचा नाही. कारण आमच्या पुढं मोठा राक्षस त्याची वाट लावायची आम्हाला. त्याच्यामुळं आज आम्ही समजा निर्णय घेणार आहे. आमचे ते दोन बांधव आहेत मित्र आहेत ते सुद्धा त्यांचे लोक कोण द्यायचे काय करायचंय कसे करायचं याबाबत ते सुद्धा चार पाच उत्तर त्यांचंही ते येणारच. तोपर्यंत आमच्या मतदारसंघाची आणि आमच्या उमेदवाराची हे थांबा रे दुसरे बोटल चालला घ्या म्हणून नव्हे. तोपर्यंत आम्ही चर्चा करणार आहेत की कोणते मतदारसंघ कोण उमेदवार. जरी इतके आमचे अपक्ष असले बांधव इतक्या मतदारसंघात केले असले तरी आम्हाला जिथं समाजाच्या हिताचं यश मिळणार आहे तेच आम्ही लढणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा जिथं निवडून येणार आहे तिथंच ताकद लावायची. उभं कुठं येत नाही नुसतं उभं भरायचं काम ना माझं ना 8-10 दिवस गाड्या घेऊन पडायचं 5-25 माझं हे असलेला चंद नाही करायचं. म्हणजे जे 3 टप्पे ठरलं होतं की जिथं निवडून येतील तिथं उभा करायचे एससी एसटीच्या राखीव जागा आहेत त्यांना सहकार्य करायचं मराठ्याच्या मतदानाचं बरोबर का. आणि जिथं आपले उद्या ताकदच नाही कशाला लांबायचं ते गपागपा पाडून सगळे जो कोणी आपल्याला लेखी देईल व्हिडिओग्राफी पण देईल कारण त्याने जर लेखी दिलं आणि ते जर म्हणलं मला माहितच नाही लिहून दिलेलं पण दिलं तेव्हा निवडून येईल म्हणून बदललं फिरलं तर व्हिडिओग्राफी कामाला येईल कारण एखाद्या त्यांनी टाकल्यावर लिहून देऊ नये त्याच्यामुळं खोटं फोलायचा चान्स राहत नाही. आणि आमच्याकडून जे कोण मला बॉन्डवर लेखी देणार आहे जिथं लढायचं नाही तिथलं विषय झाला तर ताकदच नाही मी लिहून नाही घ्यावं काय करा तिथं तर ते आपण व्हायरल पण नाही करणार. व्हिडिओग्राफी पण नाही आणि बॉन्ड पण नाही कारण त्याला दोन जणांचे मतदान घ्यायचं असतं त्याचा काय तोटा करायचा आपल्यामुळं. मग तो लिहून देणारा कोणत्या पक्षाचा असो किंवा अपक्ष असो म्हणजे सुटसुटी सांगितलं पुन्हा पुन्हा विचारू नका एकच प्रश्न लेवा विचारते ती म्हणजे मग नोट दुखा लागलं होत 3 दिवसापासून बोलू बोलू आवडू आवडून सांगू सांगू हे आपण आम्ही त्या पद्धतीनं ठरवणार आहे. आता आम्ही मतदारसंघाची चर्चा करणार आहे. आता तुमचं मीडियाच्या बांधवांशी एकदा चर्चा झाली आणि कोणचा मतदारसंघ लढवायचा. मी मात्र पहिल्यापासून तेच सांगतो की जे निवडून येणार आहेत उगत तेवढेच लढायचे. इच्छा खूप जणाची असते पण तिथं समाज जपायचा आपल्याला समाजने हरला पाहिजे राजकारणाच्या नादात. निवडून येते तेच लढायचे आणि उगत जरी वाटत असेल थोडं नाराज होता एक 2 दिवस नाही सुटल्यामुळं व्हाव नाराज माझ्यावर हरकत नाही काय होत नाही पण पडून अपमान पचायची ताकद मग आपल्यात नाही बरं का. थांबा ना थोडं पुढच्या खाली बसा बरं माग चाल दिसून द्या बरं असं एकच मिनिटात लगेच क्लिअर करून टाकतो. जिथं आपले उमेदवार निवडून येणार आहेत अशा ठिकाणी आपण द्यायचे त्याच्यावर आता चर्चा करू. आपले थोडे फारच द्यायचे हे बघा थांबा ना विधानसभेचा असत करता का काय रे आपल्याला थोडेच लढायचे आपल्याला आधार पाहिजे तुम्ही समजून घ्या येड लागून देऊ नका राजकारणाचं. राजकारणात जायचं राजकारणात जायचं मी आमदार होईन आमदार होईन आमदार होईन खासदार होईन असलं नका करू. आपले एखाद्या जिल्ह्यात समजा जर एखादी जागा दिली तर पुऱ्या जिल्ह्यात तिथं जाऊन काम करायचं
आणि बोलायला घेऊन येतात त्याचा म्हणजे आपल्या समाजाच्या समाजाला एक एक कवना आधार होईल लक्षात येते तुमच्या सगळ्याच्या एक एक कवना आधार होईल पुऱ्या जिल्ह्याला तिथं भांडायला आपल्या मागण्या मांडायला तिथं एक कवना माणूस होईल एक दिला बाकी जन्मण्याचंच नाही मग आमदार सगळे कमी दिला म्हणजे आपल्याला नाराजी समाजाची उडून अंगावर नाही घ्यायची कारण जर पडले तर आपला समाज खच त्यामुळे निवडून येणाऱ्या जागावर चर्चा करू आपण तर वरती इथे तीन चार पाच वस्तर त्यांच्या जागा कोणत्या कोणत्या सांगते ना आपल्याला ते दोघं तिघ पण दोन्ही आंबेडकर साहेब आहेत निर्मली साहेब आहेत किंवा त्यांचे लोक आहेत समजा जवळ त्यांचा ते येतील आणि ते सांगतील हे आपण काही ठराविक याच्यावर चर्चा करू निवांत बसावं तुम्ही चर्चा सुरू झाल्यावर ठराविक करू बोलायला घेऊ कमीत कमी आपल्या जातीला म्हणायला होईल हे दहा आपत्जनक व्हायला आमच्या हक्काचे म्हणजे हे हे करणं गरजेचं उगत लोडे धोती शिव लागले म्हणताय ना तुम्ही चर्चा रोज धोती माझ्या पुढे मी याच्यात नवी